नमस्कार, मावोइस्ट न्यूज में आपका स्वागत है। अकोला के यवतमाल मार्ग को जोड़ने वाले बडनेरा के रेलवे फ्लाईओवर के डामर में बड़ी दरार आ गई है और पुल का एक हिस्सा किसी भी समय गिर सकता है। इसलिए अमरावती सांसद बलवंत वानखड़े ने तुरंत मौके पर जाकर रेलवे और लोक निर्माण विभाग के अधिकारी के साथ महारेल समेत घटना का निरीक्षण किया। इस समय इस पुल पर यातायात खतरनाक हो सकता है, इसलिए सांसद बलवंत वानखड़े ने इस ब्रिज पर ट्रैफिक को दूसरी जगह से डाइवर्ट करने के निर्देश अधिकारियों को दिए। सांसद वानखड़े ने यह भी सुझाव किया कि सार्वजनिक निर्माण विभाग के अधिकारियों द्वारा पुल की तुरंत मरम्मत की जानी चाहिए। बडनेरा रेलवेचा जो उड्डाण पुल है तो जवळपास 4 ते 6 इंच खचलेला आहे आणि जी काही ही चूक आहे ती चूक तर हे महारेल यांच्या माध्यमातून जो पूल नव्यानं बांधकाम सुरू आहे त्या चुकीमुळे हा जो जुना पूल आहे तो आपल्याला खचलेला पाहायला मिळेल। यानिमित्तानं आनंदरावजी गुळे साहेब आणि मी या ठिकाणी लोकांच्या अनेक आमच्या कार्यकर्त्यांच्या तक्रारी होत्या, त्या तक्रारीमुळे आम्ही पाणी करण्यासाठी आलो तर ही 6-6 इंच पूल खचलेला आहे। फार मोठा अनर्थ होण्याची इथं भीती आहे, म्हणून त्यांना जी वाहतूक आहे ती वाहतूक दुसरीकडून वळवण्याचे आणि हा पूल आणि बाजूचा पूल लगेच त्याचं काम करण्याचे निर्देश दिलेले आहेत। रेल्वे विभागानं जो गलथान कारवा आहे रेल्वे विभागाचा तो आपल्याला प्रकर्षाने इथं पाहायला मिळेल की अनेक दिवसापासून अनेक वर्षापासून हे काम चालू आहे। मग इथलंच काम नाही तर पुढच्यासुद्धा पुलाचं एक काम आहे, तेसुद्धा त्या पद्धतीनं धीम्यागतीनं चालू आहे आणि ते धीम्यागतीनं असल्यामुळे ह्या अशा पद्धतीचे इन्सिडंट्स घडत आहेत, म्हणून त्यांनासुद्धा निर्देश।